सर्वांना स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता आहे निसर्गात। निसर्ग म्हटलं तर उंच उंच डोंगर, हिरवीगार झाडी आणि जमिनीवर पसरलेलं सुंदर असं गवत, अशा निसर्गरम्य वातावरणात मी आज आलेला आहे। तर मित्रांनो, असा सुंदर असा निसर्ग तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात। तर मित्रांनो, इथे डोंगर आहे उंच उंच, तर या डोंगराला मस्तपैकी हिरवीगार झाडे आहे, त्यामुळं मनाला असं प्रसन्न वाटतं। तर इकडे बघाल तर त्या साईडला थोडासा पाऊस आहे आणि इकडे तर थोडीशी ग्रीन जी मुलं आहे ते खेळत आहे इथं। इकडं तर शेळ्या, हे मुलं बघा मस्तपैकी शेळ्याकडे आलेले आहे आणि इथे वरून खेळत आहे फरकफोंड्या। तर आमच्याकडे याला फरकफोंड्या असं म्हणतात। तर मस्तपैकी ते लहान मुलं पण असं डोंगराला येऊन मस्त आनंद घेत असतात। तर इथं या ठिकाणी असलेले माझे वडील डोंगराला चरत आहे, शेळ्या निवांत बसले आहे खाली। तर शेळ्या जोगल्या का मग घरी येतील अशा प्रकारे। इथं बा खेळत आहे रोशन, इथं खेळत आहे आणि हे इकडं खेळत आहे। तर अशा प्रकारे लहान मुलांची ही मजा खेळण्याची। कपडे तर कपड्याची वाटच लावत परंतु खेळायची मजा चांगलीच घेतात। अशा प्रकारे हे खेळतात लहान मुलं। तुम्हाला तिकडचं बरंच दाखवलेलं आहे आणि आमचं चालू आहे ते शेतामध्ये भुईमुग खुरपायचं काम। आता तिकडे जातो कारण तिकडे पण बराच वेळ झाला आहे गेलो नाही, कारण इकडेच थोडंसं पाऊस आला होता आणि घराकडे पण गेलो त्यामुळे मग टाईमच झालेला। तुम्हाला हे झाड माहीत असं हे पारसा आहे, पारसाला मस्तपैकी असे बोंड गोल 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 येतं। तर तुम्ही बघेलच असं, तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर हे एक मस्त आहे। तर याचं पण चिक जर कपड्याला लागलं तर कपड्याचा डाग पण निघत नाही, परंतु या चिखात अनेक गुणधर्म आहे। तर ज्यांना माहीत असेल ते कमेंट करून सांगा। तुम्हाला आवाज येतो का नाही रातकिड्याचा? बघा इथं आवाज कसा येतो, इथं रातकिडा आहे, दिवस आहे पण रातकिड्याचा आवाज येतो। हां बरं, शेवटी आलेलो आहे भुईमुगाच्या वावरात, कारण खुरपायचं पण राहिलेलं आहे त्यामुळं मग थोडंसं वेळेतच आलेलो आहे। अशा प्रकारे या ठिकाणी भुईमुग खुरपायचं काम चालू आहे आणि त्या भुईमुगात थोडीशी बाजरी पण आहे त्याच्यामुळे मग चालू आहे मित्रांनो। तर चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे तो इथेच संपवतो। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही भरभरून सपोर्ट करत आहात असं सपोर्ट करत राहा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा। तर मित्रांनो, भेटूया पुन्हा असेच एखाद्या भन्नाट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।